पाणीपुरी म्हटलं की अनेकांच्या जिव्हाळ्याची गोष्ट, मात्र कोरोनामुळे आपल्या आवडीची पाणीपुरीची चव चखणे आता अवघड झाले आहे। पाणीपुरी खावी तर आपल्याला कोरोना तर होणार नाही ना अशी भीती वाटत असल्याने अनेकांना हवी हवीशी वाटणारी पाणीपुरी खाणं त्यांनी टाळलं आहे। मात्र यावर अमरावतीच्या सुप्रसिद्ध गुपचूप विक्रेता नंदूभाऊ यांच्या मुलांनी शेखर व भूषण जोशी या बंधूंनी भन्नाट शक्कल लढवत पाणीपुरीचे मशीन तयार केले आहे। या मशीनमुळे कोणाचेही हात न लागता सुरक्षितपणे पाणीपुरी खाता येणार आहे। गेल्या 25 वर्षापासून मी हा गुपचूपचा व्यवसाय करतो आहे, पण आता माझे 25 वर्ष झाले, हा जो धंदा पण आलो मी गुपचूपचा, तर ते हात वगैरे न लावता याच्यासाठी मी हायजेनिक मशीन बोलवली आहे ग्राहकांसाठी। आणि कोरोनाच्या काळामध्ये हात वगैरे असं स्पर्श न करता ॲटोमॅटिक या मशीनमध्ये हा गुपचूप धरल्यावर त्याच्यामध्ये पाणी खाता गुपचूप खाता येतात, आणि त्यामुळे माझ्या सर्व ग्राहकांना इन्स्पेक्शन वगैरे होण्याची काही शक्यता नाही आहे। म्हणून अमरावती शहरामध्ये सगळ्यात प्रथम ही मशीन मी बोलवली आहे। नेहमीच खाणारे पाणीपुरी आम्हाला या कोरोना काळात असा विचार पडला होता का बा या कोरोनाचं इन्फेक्शन होऊ नये, आणि अशाच्यात आम्ही पाणीपुरी खाण्याचं प्रमाण कमी केलं होतं, बीचबीचच पाणीपुरी खात होतो। पण आजच्या घडीला आश्चर्याची बाब म्हणजे पहिल्यांदाच अमरावतीमध्ये नंदूभाऊ पाणीपुरीवाले यांच्याकडे एक अशी मशीन आली ॲटोमॅटिक की त्याच्यामध्ये पाणीपुरी खाताना हात न लावता ॲटोमॅटिकच पाणीपुरी खाता येते, आणि मशीनद्वारेच पाणीपुरी खाऊन हौस भागवता येते। ही फार मोठी आनंदाची बाब आहे, आणि त्याच्यामुळे कोरोनाची कोणती भीती राहत नाही, कोण्या प्रकारे इन्फेक्शन होत नाही, आणि आरोग्यदायी अशी हे मशीन आपल्याला सर्वांना खाण्यास भाग पाडते, आणि उत्सुकतेने लोक तिथे गर्दी करतात, त्यामुळे आम्ही आनंदाने आज मशीनला भेट देऊन आज आमच्या पाणीपुरीचा आस्वाद घेतलेला आहे। पाणीपुरी खाताना ती देणाऱ्या भैयांचे हात वारंवार पाण्यात जातात, त्याच हाताने उष्ट्या प्लेट उचलून पाण्यात धुतात, त्यामुळे अनेक जण आधीच पाणीपुरी खाणे टाळत होते। ज्यांना पाणीपुरी आवडते ते या गोष्टीकडे कानाडोळा करून ताव मारल्याशिवाय राहत नाही। मात्र कोरोनामुळे या खवय्यांनी सुद्धा पाणीपुरी खाणे सोडले। यावर जोशी बंधूंनी कायमस्वरूपी उपाय शोधून काढलाय। पाणीपुरी प्रेमींसाठी या बंधूंनी चक्क पाणीपुरीचं मशीन तयार केलं आहे। या मशीनमध्ये तीन बाजूंनी कोणाचाही स्पर्श न होता आपल्याला आपली आवडीची पाणीपुरी खाता येते। मशीनच्या प्रत्येक बाजूला सेन्सर लावण्यात आले आहे, त्या सेन्सरच्या माध्यमातून 5 वेगवेगळ्या चवीची पाणीपुरी खाता येणार आहे। आपल्याला हवी असलेली चव निवडायची आणि त्यानंतर लावण्यात आलेल्या पाईपजवळ पुरी नेली की आपोआप त्यात पाणी पडते आणि आपण आपली आवडीची पाणीपुरी खाऊ शकतो। त्यामुळे पाणीपुरी प्रेमी कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली देखील आवडीचा पदार्थ त्याच अंदाजाने पाणीपुरी खाऊ शकतात। विदर्भासह अमरावती जिल्ह्यातील पाणीपुरी मशीन ही पहिलीच आहे हे विशेष। अमरावती शहरातील कवरनगर चौकात तुम्हाला दररोज सायंकाळी ही स्पेशल शुद्ध पाणीपुरी उपलब्ध राहणार आहे, तेव्हा कोरोनाची भीती न बाळगता बिनधास्त खा पाणीपुरी। ब्युरो रिपोर्ट, प्रजासत्ताक न्यूज।